समास तयार करताना तीन घटकांची गरज असते. एक आहे समस्त पद, विग्रह आणि समासाचे नाव. समासाच्या पदांच्या संबंधावरून कर्मधारय हा समास ओळखला जातो. कर्मधारय समासाचे तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार दिलेला आहे विशेषण विशेष्य संबंध. दुसरा प्रकार दिलेला आहे विशेष नाम सामान्य नाम संबंध. तिसरा प्रकार दिला आहे उपमान उपमेय संबंध. यामध्ये पहिला प्रकार आहे विशेषण विशेष्य संबंध. यामध्ये पहिले पद हे विशेषण असते आणि दुसरे पद हे विशिष्य असते. आणि याच्यामध्ये पुल्लिंगी शब्द हा देव शब्दाप्रमाणे जाणला जातो, स्त्रीलिंगी शब्द माला शब्दाप्रमाणे जाणला जातो आणि नपुसकलिंगी शब्द वन शब्दाप्रमाणे जाणला जातो. आणि या समासाचा विग्रह करताना दोन्ही शब्दे प्रथमा विभक्तीतच ठेवली जातात. यावरील उदाहरण आता आपण बघूया. पहिलं उदाहरण दिले आहे कृष्ण मेघाः काळे ध कृष्णाः मेघाः. दुसरं उदाहरण आहे स्थूल पुरुष जाडा पुरुष स्थूल पुरुष. याच्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे विशेषण स्थूल आणि पुरुष हे विशेष्य आहे. तिसरं उदाहरण दिलं आहे महती पूजा मोठी पूजा. महती हे विशेषण आहे आणि पूजा हे विशेष्य आहे. यानंतरचे प्रकार आपण पुढे बघूया.